काल आमदार रवींद्र वायकर जींचा प्रवेश शिवसेनेत झाला आणि नेहमीप्रमाणे स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर लादण्याचं कामच संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक करत आलेला आहे। रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचे सदस्य, थेट मातोश्रीच्या वहिनींशी संपर्कात असलेले सदस्य, थेट मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरच्या कंपन्यांमध्ये असलेले पार्टनर आणि हे रवींद्र वायकरजीने, ह्याच रवींद्र वायकरजीने जेव्हा स्वतः अडचणीत आल्यावर जेव्हा ते उद्धवजींकडे गेले, जेव्हा वहिनींकडे गेले, तेव्हा त्यांना नेमकं काय सांगितलं गेलं तेच उत्तर दिलं जे सरनाईकांना दिलेलं, तेच उत्तर दिलं जे यशवंत जाधवांना दिलेलं की तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्हाला ह्याच्यात टाकू नका। आता कुठलाही स्वाभिमान असलेला शिवसैनिक ज्याला हे कळतं की जेवढी ताकद उद्धवजी स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी लावतात दिशा सायलन केसमध्ये, जेवढी ताकद आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी लावतात तेवढी ताकद ते शिवसैनिकांसाठी कधीच लावत नाहीत। आणि ह्याची जाणीव आणि ह्याचा अनुभव त्यांना आला असल्यामुळे त्यांनी आपल्या भवितव्यासाठी, आपल्या मतदारांसाठी योग्य तो निर्णय घेतला। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांवर आग पकड करण्यापेक्षा तुझा मालक हा ज्या पद्धतीने यूज अँड थ्रो पॉलिसी वापरतो, एखाद्याला वापरायचं आणि मग फेकून द्यायचं, ह्याच्यामुळे हे सगळे निष्ठावान शिवसैनिक सोडून जात आहेत हे तुम्हाला कधी कळणार, हा विचार महाराष्ट्र आज पण करतोय।